नगर जिल्ह्याच्या हद्दीतून व पाथर्डी तालुक्यातून जाणाऱ्या कल्याण विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गाचे काम संत गतीने व निकृष्ट दर्जाचे सुरू आहे नगर ते पाथर्डी दरम्यान अनेक ठिकाणी नवीन पुलाचे बांधकाम झाले मात्र परंतु कठाड व डांबरीकरण होण्या अगोदरच अनेक पूल वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहेत त्यामुळे वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे तर काही ठिकाणी बाजूचा टाकलेला भराव अनेक ठिकाणी ढासळ्याने मोठमोठे खड्डे पडले आहेत त्यामुळे आता मृत्यूचा सापळा बनला आहे महामार्गांचे नव्याने होत असलेले काम निकृष्ट दर्जाचे असून या रस्त्याचा वापर करण्यापूर्वीच दैनंदिन अवस्था झाली आहे तरी याकडे संबंधित विभागाचे अधिकारी ठेकेदार तालुक्यातील दोन्ही आमदार सह विविध पक्षाचे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे तसेच पाथर्डी शहरातून जाणाऱ्या रस्त्याचे काम अतिशय धीम्या गतीने सुरू असल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या व्यावसायिकांना व नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे लोखंडी सळ्या उखडल्याने गटारीवरील स्लॅब खचून मोठे भगदाड पडल्यामुळे गटारी अतिशय धोकादायक बनले आहेत त्यामुळे येथे मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे या महामार्गावर रात्रंदिवस धावत असलेल्या वाहनांना रस्त्यावरील खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने खड्डे चुकवताना वाहन पलटी होणे समोरासमोर धडक बसणे त्यामुळे महामार्गावरील अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनांसह अन्य प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे राष्ट्रीय महामार्गाच्या कामावर नियंत्रण ठेवणारे प्रकल्प अधिकारी इकडे फिरकतही नाहीत त्यामुळे हा रस्ता म्हणजे अधिकारी ठेकेदारांचे व अधिकाऱ्यांचे कुरण बनल्याचे बोलले जात आहे शासनाकडून रस्त्यावर कोट्यावधी रुपयाचा सुरडा होत असताना वरिष्ठ अधिकारी कामाची पाहणी करण्याचे कष्टही घेताना दिसत नाहीत हा प्रश्न प्रवाशांमधून विचारला जात आहे